कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। नेवासा येथे रमजान ईदचा पवित्र सण साध्या पद्धतीने साजरा करून ईद सणाच्या उरलेल्या पैशातून नेवासा शहरातील मुस्लिम समाजातील काही युवकांच्या वतीने नेवासा नगर पंचायतच्या सुमारे 75 कामगारांना फेस शील्डचे वाटप करण्यात आले आहे। ह्या अभिनव उपक्रमाचे समाजात सर्व स्तरावर कौतुक होत आहे। नेवासा नगर पंचायत प्रांगणात सामाजिक अंतराचे पालन करत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी उपनगर अध्यक्ष नंदकुमार पाटील व सतीश पिंपळे, पत्रकार सुधीर चौहान यांच्या हस्ते मुख्याधिकारी समीर शेख, उपक्रमाचे आयोजक शोएब खान पठाण, यहिया खान पठाण यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या कार्यक्रमात महिला झाडू कामगार, नगर पंचायतचे विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यावेळी फेस शील्डचे वाटप करण्यात आले। सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले युवा कार्यकर्ते व उपक्रमाचे संयोजक शोएब खान पठाण म्हणाले की यंदा सगळे जगावर जे आलेलं संकट आहे, कोरोनासारख्या महामारीचं संकट जे आलेलं आहे, तर ते असतानासुद्धा और ते संकटात जे आहे तर आलेलं मुस्लिम समाजाचं जे सण रमजानी सारखे जे सण होतं तेच खडसर टाळून आणि जे हे तर ईदला खर्च न करता जे संकटात जे ईदचा खर्च न करता त्या वाचलेल्या पैशातून काहीतरी कोरोनाकरता जे हे तर नेवाच्या शहराचं स्वच्छता ठेवण्याचं जे काम करत आहात, जे नेवाच्या शहराचे नगर पंचायतचे स्वच्छता कर्मचारी आहे, तर त्यांचं कुठेतरी संरक्षण व्हा हे हेतूनी आम्ही जे येतं आमचे काही युवकांनी मिळून जे येतं ईद रमजान ईद साधे पद्धतीने साजरा करून जेणेकरून त्याचे वाचलेले पैशातून नेवाच्या नगर पंचायतचे 75 जे स्वच्छता कर्मचारी आहेत यांना फेस शील्डचा जे येतं फेस शील्ड देऊन आम्ही खऱ्या प्रकारे जे आम्हाला जे ईद साजरी आज आम्ही केली तर आम्हाला हे ईद साजरी जे झाली जे देऊन आम्हाला याचा आनंद प्राप्त झाला। यावेळी शरीफ खान पठाण यांच्या समवेत शिक्षक यहिया खान पठाण, तौसिफ बागवान, आसिफ पटेल, फराज शेख, सोहेल शेख, असलम मनियार उपस्थित होते। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चौहान, नेवासा।